हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज। भरपूर जणांना असा प्रश्न आहे आणि असं वाटत आहे की मी त्या व्यक्तीला सोबत राहू देऊ नये असं तसं, आणि काही लोकांचं असं मत आहे की त्या व्यक्तीला सोबत राहू द्या, मुलांना बापाचं पण प्रेम आहे। जसं तुमचे 10 प्रश्न आणि 10 विचार आहेत ना, तसं माझं पण डोकं काम नाही करत आहे, मी काय करू आणि काय नाही। तर इथं संध्याकाळ झाली होती आणि कालही आहे माझं संध्याकाळचं रुटीन, मला काल गुरुवार होता म्हणून मी केलं होतं भात आणि वरण, हे वरणाला तडका, ही बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर नैवेद्यासाठी पोळ्या, त्याच्यानंतर स्वरासाठी वरण भात मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं। आणि संध्याकाळ झाली होती, स्वरा अभ्यास करत होती, स्वरा शाळेतून आल्यानंतर मी स्वराला कोणतंच काम नसते सांगत, मी तिला चहा दूध देत असते, म्हणजे दूध आणि बिस्किट देते आणि लगेच अभ्यासाला बसून देत असते, कारण स्वयंपाक थोडासाच करावा लागते आणि मला कोणत्याच कामात मी तिची मदत घेत नसते। हां, शूटिंगच्या वेळेस मी तिची मदत घेत असते, परंतु स्टँड असल्यामुळे आता त्याची पण गरज नसते। तर इथं आता बटाट्याची चटणी वगैरे मी केली होती, ती मी काढून ठेवली, आणि भांडी सर्व मी आधीच घासायला टाकून देते, कारण जेवणाला बसलो की स्वराज काहीच करू देत नाही। तर इथं माझा नैवेद्य तयार आहे, भात वरण बटाट्याची भाजी पोळी आणि बेसन लाडू, असा मी स्वामींसाठी नैवेद्य केला होता। ही आहे माझी गुरुवारची मांडणी पूजा आणि ही आहे देव, आणि सर्व तयारी झालेली आहे। इथं स्वरा करत आहे तिच्या शाळेचा होमवर्क आणि स्वराज तिच्या बाजूला बसून असा गाडी वगैरे खेळत असतो, आणि मी पाहायला गेली की लगेच मग तो हसतो, त्याला समजते की मम्मी आपली हे काढता। या मुलांकडे बघून तुम्हाला असं वाटते का की यांना फक्त आईचंच प्रेम पाहिजे, मुलांचं बापाचं प्रेम नको आहे? जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर मी तेच करेन, ठीक आहे। तर चला, आता आहे गुरुवार आणि मी स्वामींवर सर्व काही सोडून दिलेला आहे। जर मी आज हो बोललेली आहे तर होऊ शकते की उद्या माझा निर्णय होऊ शकते। एक तर मी असा पण निर्णय घेणार आहे की तुम्ही तिकडे राहा, मी इकडे राहणार, तुम्ही फक्त मुलांना भेटायचं, बाकी मला भेटायचं नाही आणि माझ्या मुलीला पण भेटायचं नाही। आणि स्वरा आता आरती करत आहे आणि मी आरत्या वगैरे म्हणत आहे, माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे, त्यामधूनच पाहून पाहून मी आरती वगैरे म्हणत होती। ही आहे माझी संध्याकाळची नैवेद्य आरती। आणि कसं आहे ना, आपण जेव्हा एखादं स्वामी भक्ती करतो किंवा देव पूजा करतो, जे काही करतो ना, आपलं पाहूनच मुलंसुद्धा अनुकरण करत असतात। त्याच्यामुळे जेव्हा मी स्वामींची माळ करते किंवा जे काही करते मी देवपूजा वगैरे, तेव्हा मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन बसत असते आणि नंतरच मी पूजा अर्चा करत असते। तर इथं माझी आरती वगैरे झालेली आहे, आरती झाल्यानंतर लगेच आम्ही कापूर वगैरे जाळला, प्रसाद वगैरे दिला, नमस्कार वगैरे घातला, त्यांचं जेवण झालेलं आहे। आता स्वरा आणि मी जेवण करणार आहे, स्वराजचं जेवण झालेलं आहे, तो स्वराज गेलेला आईकडे म्हणजे खाली गेलेला आहे। तर हे बघा, पोळ्या केल्या होत्या, हे तळका दिलेला आहे वरणाला, भात केलेला आहे आणि हे स्वामींचं ताट घेतलेलं आहे, स्वरालासुद्धा वाढलेलं आहे चटणी, वरण, ही पोळी आणि हा लाडू जो स्वामींना मी प्रसाद म्हणून ठेवलेला, तो आम्ही दोघींना घेतलेला आहे। आणि चला या तुम्ही पण जेवण करायला। तर इथं आता स्वरा आणि मी जेवण करत आहे। तर जेवण वगैरे झालेलं आहे स्वराचं आणि माझं, स्वराचं जेवण बाकी आहे, म्हणजे आता झोपताना त्याला मी थोडंसं खाऊ घालूनच झोपत असते, ज्याच्यामुळे त्याला मग रात्री शांत झोप लागते। तर आजचं माझं हे गुरुवारचं सर्व झालेलं आहे, स्वामी पण जेवले, मी पण जेवण केलेलं आहे आणि आता सर्व किचन मी आता सावरून ठेवत असते। हे बघा, स्वयंपाक झाल्यानंतर गॅस ओटा स्वच्छ धुऊन, गॅस वगैरे पुसून, बेसिन वगैरे धुऊन, भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे ती बघा। म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्वराचा टिफिन करायला सर्व वस्तू मला व्यवस्थित दिसतात आणि हे होते, आणि आता माझं किचन वगैरे आवरणं झालेलं आहे, स्वराचं जेवण झालेलं आहे। स्वराला म्हटलं जा स्वराजला खालून घेऊन ये, कारण स्वराज आहे आईकडे। आणि अजूनही स्वराचा बघा अभ्यास होतो आहे, स्वराचा अभ्यास असते हे बघा। आणि स्वराजला आता मला हे खाऊ घालायचं आहे, स्वराजाला की मी स्वराजला खाऊ घालते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा संध्याकाळचा ब्लॉग, ते नक्कीच सांगा। तर भेटूया लवकरच, थांबा स्वराजाला। अच्छा तर बघा स्वराजाला आता जेवण करायला, आता स्वराज जेवण करणार आहे, त्या मॅडम अभ्यास करत आहेत,
आता आता अभ्यास सुरू आहे, कारण आज आमचे जेवण लवकर अटपले, म्हणजे 8च वाजले, 8 वाजता आमचं म्हणजे नैवेद्य वगैरे अर्पण ही देऊन जेवण वगैरे झालेलं आहे. आता स्वराज जेवते आणि नंतर आम्ही झोपतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बाय 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 बाय, चला बाय. तर माझं सर्व आवरून झालं होतं, मी बिछाना वगैरे झोपायला टाकून दिलेला होता आणि स्वरा काढत होती ड्रॉइंग, कारण तिच्या शाळेत सांगितलं होतं की प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट करून आणायचं आहे. तर रात्र झालं होती तरी पण स्वरा ड्रॉइंग काढतच होती. झोपायला लागत काय? हां उठ लवकर, चल झोपू दे, आम्हाला झोप येत आहे. बस झालं आता, बस झालं, सकाळी करतो, चल झोप. उठ, बस झालं आता, लय उशीर झाला, चल झोप, सकाळी लवकर उठत नाही.